लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दक्षिणेकडील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान बंगळुरू येथे सभा आटपून निघालेल्या राहुल यांच्यासमोर काही जणांनी पंतप्रधान मोदींचा जयजयकार केला. यामुळे चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या नागरिकांना चोप दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजपने या घटनेचा निषेध केला असून नागरिक मोदी म्हणत होते यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे असे ट्विट केले आहे. तसेच या घटनेवर टीका करताना लोकशाही धोक्यात आहे, बंगळुरूमधील मान्यता टेक पार्क येथे मोदी समर्थक घोषणाबाजी करत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. हा काँग्रेस आणि JDSचा राज्यातील खरा चेहरा आहे, जिथे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, त्यात पोलीस एकाला पकडून नेत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपचे महासचिव CT रवी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी टेकच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. दरम्यान या रॅलीआधी राहुल कलबुर्गी यांच्या प्रचारसभेला गेले होते. तेथे त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर रॅलीला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ಎಲ್ಲ ಕಥ ಆದ್ಮೇಲೆ ಬಿಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಥ ಆದ್ಮೇಲೆ ಬಿಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡಿ ತಪ್ಪೆ.